आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगुर येथे ढास प्रतिबंधक औषधाची फवारणी फार्मिंग मशीनने पावसाळ्यापूर्वीची तयारी जोरात. चिकोडी तालुक्यातील मांगूर ग्रामपंचायतीच्या वतीने गावात फॉर्मिंग मशीनच्या सहाय्याने ढास प्रतिबंधक औषधांची फवारणी सध्या सुरू आहे. पावसाळ्यात ढासाचे प्रमाण प्रचंड वाढते. सध्या हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात ढासांचा उपद्रव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साथीचे आजार होऊ नयेत याची पूर्वदक्षता म्हणून मांगूर ग्रामपंचायतीच्या वतीने गावात सर्वत्र ढास प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात येत आहे. डासांचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी तसेच पावसाळ्यात डासांमुळे होणाऱ्या रोगापासून मुक्ती मिळण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून गावातील 6 वॉर्डातील सर्वच गल्लीबोळातील गटारी त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी डासांचा उपद्रव होतो त्या सर्व ठिकाणी फॉर्मिंग मशीनच्या सहाय्याने फवारणी करण्यात सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी गावातील भागांभाग पिंजून काढत औषध फवारणी करत आहेत. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे जनतेतून कौतुक होते. मानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. या ठिकाणी हवामानातील बदलामुळे ढासांचा प्रादुर्भाव होत आहे, यामुळे जनतेला त्रास होऊ नये यासाठी आपण कोणती मोहीम हाती घेतली आहे, काय सांगणार याबद्दल? ढासाची मोहीम मी गेल्या वर्षी आपण उशी गेलो, त्यानंतर परवाच आपण मशीन खरेदी केलं होतं, मशीन खरेदी केलं, फॉगिंग मशीन खरेदी केलं होतं. दोन दिवसापूर्वी दातमानाचा एक चौकडी गलीमध्ये प्रयोग केला होता, पण मशीन नावून थांबलो. मशीन डिप्लॉय झाले आहे. उद्याही कुठल्याही गोष्टी गावात फॉगिंग मशीन फवारणी माझी व्यवस्था केली जाऊ. त्या चालू वर्षी दोन फवारण्या माझ्या उद्दिष्ट आहे.